खबर नागपुर जिला के हिंगना परिसर की है। संत श्री लल्लू साई महाराज प्रकट दिन तथा ऋषि पंचमी के अवसर पर लल्लू साई सेवा समिति की ओर से शनिवार दिनांक 26 अगस्त को पालकी स्थापना कर पालकी की शुरुआत की गई। सूरजनगर मालीपुरा पंचवटी पार्क हिंगना कस्बा धनगरपुरा होते हुए यह पालकी वागदरा स्थित हनुमान मंदिर पहुंची। इस स्थान पर गोपाल काला तथा महाप्रसाद का वितरण किया गया। इस पालकी समारोह में झांझ भजन मंडल सहित बैंड पतंग बग्गियों का भी समावेश था। पालकी यात्रा में हजारों भाविक भक्तगण सम्मिलित हुए थे। कई समाज सेवकों की संस्थाओं तथा भक्तों द्वारा जगह जगह पर मिठाई चाय तथा नाश्ते का बंदोबस्त किया गया। इस अवसर पर ट्रस्ट के सचिव श्री सुरेश लारोकार इन्होंने बताया कि श्री लल्लू साई महाराज कहां से प्रकट हुए, कहां से आए हैं इसका कोई पता नहीं। आज ही के दिन में प्रकट हुए थे, उनके प्रकट दिन से ही कई बदलाव नजर आए। भक्तगण का काया पलट हुआ है। महाराज का आशीर्वाद हमेशा ही गांव के भक्तगणों पर रहा है। हर वर्ष ऋषि पंचमी के अवसर पर बड़ा कार्यक्रम आयोजित किया जाता है जिसमें बड़ी संख्या में भक्तों का तांता लगा हुआ रहता है और हर वर्ष इसमें बढ़ोतरी कुठून आले कोणी आले कुठून आले हे कोणालाच कधी कळलं नाही। ते कुठल्या कुठल्या गावून आले नाही, ते स्वयंभूचे अवतार त्यांचा झालेला आहे आणि त्यांच्या अवतार झाल्यामुळे हा हिंगणामधील झालेला आहे आणि प्रत्येक व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होत आहे आणि दिवसेंदिवस भगवानचा कार्यक्रम हा वाढतच नाही आणि वाढतच आहे। कोषाध्यक्ष श्री अनिल चांदपुरकर ने बताया कि श्री लल्लू साई महाराज प्रकट दिन के अवसर पर बड़ी तादाद में भक्तगण हिंगना पहुंचकर महाराज का आशीर्वाद लेकर सुख की अनुभूति प्राप्त करते हैं। जिस तरह शिरडी सेगांव को बड़ा तीर्थस्थल माना जाता है उसी तरह अब हिंगना परिसर भी श्री लल्लू साई महाराज इनके नाम से प्रसिद्ध तीर्थस्थल के रूप में पहचाना जाएगा। महाराज की कृपा दृष्टि से उनके भक्त सुख समृद्धि तथा आनंद की अनुभूति पाते। श्री चांदपुरकर इन्होंने बताया कि आज के दिन बड़ी संख्या में सभी जाति धर्म पंथ और संप्रदाय के लोग पालकी में सम्मिलित होकर प्रकट दिन उत्साह से मनाते हैं। सेवा समिति के उपाध्यक्ष श्री दिनेश बंग इन्होंने एवीटी न्यूज को बताया कि आज के जो कार्यक्रम की रूपरेखा जो आज ऋषि पंचमी हा दिवस हिंगना तालुक्यांना सर्वात चांगला सुखमय दिवस आहे। या दिवशी आज आमच्या गावामध्ये लल्लू महाराज यांची शोभायात्रा निघते। हे अवलिया महाराज आहे, या गावात यायला यांना 45 वर्ष पूर्ण झालेले आहे। या गावामध्ये आजपर्यंत अशी कोणती काही घटना घडलेली नाही। या गावामध्ये आजपर्यंत 2-3 महापूर येऊन मात्र त्या संकटातून वाचलेलो आहे। या सर्व संकटाचे श्रेय आमच्या इथे जे लल्लू महाराज आहेत त्यांना अवली असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा काही हे नाही आहे, पैशाचा लोभ नाही, काही प्रकारचा नाही, काही नाही। तुम्ही दिले तरी ठीक आहे, नाही दिले तरी ठीक आहे, असा या महाराजाचा अवली आहे। मी या गावामध्ये आजपर्यंत 50 वर्षाचा मी पण अवल्या महाराजांना पाहता पाहता मला पण 40 वर्ष पूर्ण झाले, ज्यावेळेस मला समजदारी आली त्या वयशीपासून। तसंही मी लल्लू साई या मंडळाच्या संस्थेचा म्हणजे या लल्लू साई संस्थेच्या मी उपाध्यक्ष आहे। मी उपाध्यक्षाची जबाबदारी करीब करीब 10 वर्षापासून पार पाडत आहोत। पण आजच्या दिवशी या गावामध्ये जागोजागी ठिकठिकाणी लोक साफसफाई करून सर्व काही कोणी आपल्या जसा परीने असतात तसा म्हणजे प्रसादाचं वाटप करतात। कोणी गुंडा वाटतात, कोणी तुला वाटतात, कोणी चहा वाटतात, कोणी शरबत वाटतात, सर्व काही करतात। संध्याकाळी या गावातून सर्व मिरवणूक निघतात। या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांचा बंदोबस्त फार जोरात असतो, पोलिसांचा बंदोबस्त फार चांगला मिळतो, त्यांची पण आम्हाला फार सहकार्य असतात। आणि या सर्व संध्याकाळी या मिरवणुकी झाल्यानंतर वागदरा इथे त्या मिरवणुकीची समाप्ती होते आणि तिथे नंतर महाप्रसादाला सुरुवात होते। महाप्रसादाला करीब करीब इथे 25-30 हजार लोक जेवण करतात, महाप्रसाद देतात आणि लल्लू साई महाराजांच्या नावाचा जय जयकार होत असतो। दर्शक होते या जाण्याचं आहे, मी सर्व दर्शकांना प्रेक्षकांना हेच म्हणेन का हर वर्षीप्रमाणे दरवर्षी ज्या ज्यावरती शोभायात्रा लल्लू महाराजाची निघेल तेव्हा तेव्हा त्यांनी लल्लू महाराजाच्या या शोभायात्रेला सहकार्य करावं आणि जेवढं जास्त मदत होत असेल तेवढी त्यांनी मदत करावी, ही जेवढे माझे आव्हान आहे।